नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्रेजेस पाहतोय. इयत्ता 10वी 12वी MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तसेच इंग्लिश स्पीकिंगसाठी फ्रेजेस खूप महत्वाचे असतात. चला मग आपण आता फ्रेजेसला सुरुवात करू. फ्रेजेस शिकताना आपण फ्रेजेसचा उच्चार आणि त्याचा मराठी अर्थसुद्धा समजून घेऊ, म्हणजे आपल्याला त्या फ्रेजेसचा इंग्लिशमध्ये एखादा मिनिंग किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन जर आलं तर ते आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. त्यासाठी आपल्याला फ्रेज आणि त्याचा मराठीमधला मिनिंग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर चला मग आता आपण फ्रेजेस मराठी अर्थासह लक्षात घेऊ. अप टू द मार्क, अपेक्षेप्रमाणे असलेला. अ हार्ड नट टू क्रॅक, म्हणजे अवघड प्रश्न. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, म्हणजे भांडणाचे कारण. यानंतरचा वर्ड्स आहे अ बेड ऑफ रोजेस, आरामाची गोष्ट. अ बर्ड ऑफ पॅसेज, स्थलांतर करणारा पक्षी. अ बर्निंग क्वेश्चन, म्हणजे ज्वलंत प्रश्न. त्यानंतर आहे ऍट सिक्सेस अँड सेवन्स, म्हणजे अस्ताव्यस्त. अ कप ऑफ टी, आवडती गोष्ट. यानंतरची फ्रेज आहे अ फिश आउट ऑफ वॉटर, अस्वस्थ वाटणे. अ फिश स्टोरी, आणि अविश्वसनीय अशा प्रकारची गोष्ट. त्यानंतर समोरची जी फ्रेज आहे ती सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे, कारण फ्रेजेस कुठली असो त्या फ्रेजचा मिनिंग आणि त्याचं आपल्याला मराठी जो अर्थ आहे, स्पेलिंग असेल किंवा मराठी अर्थ असेल, तो समजून घेणं महत्वाचं. जसं की टर्न असाइड, मार्ग चुकणे. टर्न अगेन्स्ट, म्हणजे एखाद्यावर उलटणे किंवा शत्रुत्व करणे. यानंतर अनलकी डॉग, नशीबवान व्यक्ती. अ मॅन ऑफ लेटर्स, म्हणजे लेखक किंवा सुशिक्षित माणूस. अ मॅन ऑफ स्ट्रॉ, म्हणजे अपात्र माणूस. अ मॅन ऑफ हिज वर्ड्स, वचनबद्ध अशा प्रकारचा माणूस. अ लीप इन द डार्क, अंधारात उडी मारणे. अ स्लिप ऑफ पेन, लेखनातील चूक. अ स्लिप ऑफ द टंग, बोलण्यातील चूक. अ टावर ऑफ स्ट्रेंथ, म्हणजे खंबीर आधार. अबोव द साल्ट, वरिष्ठ पदावर. अ स्टॉर्म इन अ टी कप, किरकोळ भांडण. अँड आफ्टरनून फार्मर, आळशी व्यक्ती. त्यानंतर आहे ऑल द रेज, अत्यंत लोकप्रिय. त्यानंतरचा आहे अँड ओल्ड फ्लेम, पूर्वीची प्रियसी. अशा पद्धतीने काही निवडक फ्रेजेस आज आपण बघितल्या. अधिकाधिक फ्रेजेस माहिती तुम्हाला आवश्यक असेल तर त्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. अधिकाधिक तुम्हाला फ्रेजेस, इंग्रजी ग्रामरची माहिती, स्पर्धा परीक्षेची तबलाची माहिती, बोधकथा आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून प्राप्त होईल. खूप खूप धन्यवाद.